मला पाहिलं जात नाही मित्रांनो, खरं सांगणं म्हणजे. पण कसं आहे, तुमच्यासाठी रियालिटी व्हिडिओ आणणं खूप गरजेचं असतं. हे जे काही कष्ट आहे हे सोपं आहे मित्रांनो. एवढी डाऊन परिस्थिती असताना सुद्धा चारा पाणी कसं करायचं, नमस्कार मित्रांनो. बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मित्रांनो, सिद्धू गोट फार्मचा आपला हा आजचा दुसरा व्हिडिओ आहे. ऍक्च्युली त्यांचा कालचा तुम्ही इंटरव्ह्यूचा व्हिडिओ पाहिला असेल मित्रांनो. तर आजचा हा दुसरा व्हिडिओ कसं आहे, दादांकडे शेळी पालन आहे मित्रांनो. 50 ते 60 शेळ्या त्यांच्याकडे आरामात असतात. सगळे बच्चे, शेळ्या, ब्रिडिंगचे बोकड, सगळे जर जनावर तुम्ही मिक्स केले, पाठी म्हणा सर्व, तर टोटल एक मे बी काही जर झालं तर राऊंड फिगर तुम्हाला सांगतो 140, 150, 160 म्हणजे 100 ते 150 आसपास त्यांच्याकडे जे काही क्वांटिटी पिलांची, शेळ्या, बोकड, लहान पिलं किंवा गाभण शेळ्या, तुम्ही काही म्हणा, XYZ सोजतचे ब्रीड 150 पर्यंत त्यांच्याकडे कंटिन्यू अवेलेबल असते. तर 150 जनावरांचा फार्म दादा ते कसा हॅन्डल करतात, कसा सांभाळतात, कारण की मेन म्हणजे नवरा आणि बायको दोघही पायात अपंग आहे. आज फार्म वर गेलो, आज फार्म वर त्यांचा माणूस कामावर आलेला नाही, दोन माणसं असून सुद्धा एक माणूस कामावर आलेला नाही. तर अरे अशा परिस्थितीमध्ये नेमकी कोणत्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. नेमकी त्यांना जे काही शेळी पालन आहे किंवा बोकड पालन त्यांचं असेल, ईदला बराच माल विकतात दादा ते, किंवा बाहेर ब्रिडिंगला विकतात, लहान पिलं विकतात कोणाला पाळायला, तर नेमकी परवडतंय का एवढी हॅरेसमेंट केल्यानंतर. कारण की जे काही चांगले व्यक्ती आहेत म्हणजे सशक्त व्यक्ती आहेत शरीराने, त्यांना सांभाळायला नाकी नऊ येतात, हे दोघं जण तर अपंग आहेत, तर यांना नेमकी कोणत्या सामन्यांना, परेशानींना सामोरं जावं लागतं, त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मी माझ्या सबस्क्रायबरला शेळीचं चारा नियोजन, खुराक नियोजन सगळ्या गोष्टी समजवलेल्या आहेत बरोबर आहे. तर लोकांना अपेक्षा असते की मी विचारावलो, तर आपण कसं आहे, जे तुमचे बेसिक नॉलेज आहे हे मी एकदम शॉर्टकट शॉर्टकट विचारणार आहे मित्रांनो. बाकी ज्या काही ज्या मेन गोष्टींना मला फोकस करायचं आहे त्यांच्यावर मी फोकस करणार आहे. तर हा जो काय आता त्यांचा व्यक्ती चारा घेऊन आलाय या ठिकाणी मित्रांनो, बैल पण आपलेच आहेत का, बैलगाडी घेऊन टाकली, थोडस फिरून आलं नाही तिकडे, कॅमेरा फिरवून घे, तर मोबाईल नको खाली पकड. हा तर बघा मित्रांनो, चारा घेऊन आले आहेत दादा ते या ठिकाणी. चारा आता शेळ्यांना टाकण्यात येणार आहे मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं, चारा पाणी कसं करतात आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो पाहू. कारण कसं आहे, त्यांचं शेड्यूल कसं आहे हे आपल्याला दाखवायचं. ऍक्च्युली हे बघा, पूर्णपणे चारा घेऊन आले त्या ठिकाणी. त्यांच्या मित्राच्या शेतातून बांधाचं गवत त्यांनी कापून आणलं मित्रांनो. ऍक्च्युली अपंग व्यक्ती फार्म कसा सांभाळतात हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे. पाहूया आपण कसं नियोजन आहे. हा एक माणूस आहे त्यांच्याकडे कामाला, म्हणजे दोन माणसांच्या भरोशे पूर्णपणे जे काही शेळी पालन आहे किंवा बोकड पालन हे चालत असतं. पण जर माणसं नाही आले तर दादांना स्वतःला चारा पाणी करावं लागतं. ते कसे करतात त्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी दाखवणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो, जे काही बैल आहेत त्यांचे पाळीव आहेत आणि बैल बांधायचे काम, सोडायचे काम सुद्धा दादा ते करतात. ऍक्च्युली माणूस नाही राहिल्यावर, आज माणूस आहे म्हणून माणूस बांध होता, पण जर माणूस नाही राहिला तर नेमकी कशा प्रकारे दादा त्या ठिकाणी काम करतात हे मी तुम्हाला एक रिअलिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. लक्षात घ्या, आता बरेच लोक मला कमेंट करतील की तुम्ही दादांना दमवलं वगैरे या गोष्टी, पण कसं आहे रियालिटी दाखवणं गरजेचं मित्रांनो. हे बघा, अशा प्रकारे दादा ते बैल या ठिकाणी बांधतायत. चारा टाकतात थोडासा टाकला. चारा ते टाकास का थोडा. तर अशा प्रकारे दादा ते चारा पाणी किंवा बैल भांडणं वगैरे या गोष्टी करत असतात. म्हणजे आपले जे काही हात आहेत दादांचे हात पण आहेत आणि पाय पण आहेत. थोडक्यात म्हणायला गेल्यावर त्यांचे हातच दोघं काम करतायत या ठिकाणी. बरं दादा, जर समजा मला शेळ्यांना चारा टाकायचा आता त्या पिरियडला, आपण काय जाऊ शकतो आत खांद्यावर चारा घेऊ शकतो टाकू शकतो? मला टाकून दाखवा काय, आम्हाला रियालिटी पाहिजे. तर हे बघा मित्रांनो, ताईन त्या चालू शकतात पण अपंग आहेत त्या सुद्धा पायाने. पण दादा ते कसं आहे, आज तुम्ही असं समजून घ्या मित्रांनो की दादांचा जो काही माणूस आहे हा कामावर नाही, ऍक्च्युली आहे कामावर,
पण बऱ्याच वेळेला माणूस नाही राहिल्यावर पुढे कंडिशन मध्ये काय होतं हे आपल्याला फक्त कव्हर करायचंय. बघा मला पाहिलं जात नाही मित्रांनो खरं सांगू म्हणजे, पण कसं आहे तुमच्यासाठी रियालिटी व्हिडिओ आणणं खूप गरजेचं असतं. हे जे काही कष्ट आहे हे सोपं नाही मित्रांनो, एवढी डाऊन परिस्थिती असताना सुद्धा चारा पाणी कसं करायचं. ऍक्च्युली खरं सांगायला गेला ना मित्रांनो हे साल जीवन एक सर्कस आहे, त्या प्रकारे या ठिकाणी होऊन गेलेलं आहे. सर्कस मध्ये चांगले लोक काम करतात ज्यांना हात पाय असतात ते, आणि शेळी पालनामध्ये दादा ते सर्कस करतायत त्यांच्या परिस्थितीमुळे. का दादा सर्कसच म्हणता येईल ना एक प्रकारे जीवन म्हणजे जीवनाची सर्कस आहे का नाही. बघा काहीतरी जर करायचं असेल हा तर कुठेतरी मेहनत करावी लागते. बरोबर बरोबर, फुकटात कोणी देत नाही आपल्याला काही, आणि फुकटात मिळवण्याची अपेक्षा पण ठेवायची ठेवायची नाही. देवाने जसं बनवलं आपल्याला त्याच्यात आपण समाधान ठरवायचं फक्त, आणि आपण आपल्या कमजोरीवर मात करायला पाहिजे दादा. हे बघा ताईं त्या पण हेल्प करतायत चारा टाकायला. बरेच लोक म्हणतात ना अरे यार मी मनाकडे हात पायरे जातात ना, एखादं म्हणतात मना नशीब माई राहील ते मी असे करसू तसे करसू, बाकीचे घरी बसून सांगत असतात. बरोबर नाही, बरेच लोक म्हणतात अरे आपला तर नशीब माझ नाही रे. बरोबर, आपला बापदादानी काही करटेल नाही रे, त्यांना बापदादानी करटेलचे बरेच लोक असं म्हणतात. आता मित्रांनो कसं आहे ऍक्च्युली धुळ्याचे दादा ते आहेत आणि मी बी खानदेशातला असल्यामुळे अहिराणी शब्द कसे निघून जाणार आहेत आमच्या तोंडातून. तर बघा हे प्युअर सोज होते आपले दात पान वगैरे शेळ्यांचे कान कान बघा तिचे हे कानची लेंथ. बरोबर बरोबर, दात बघा सहा दात आहे सात आता लाईक आता. हे बघा बरोबर ही एक बघा. बर मी असं विचारतो आता सोजत ब्रीड जी मुळात गरीब आहे आपल्याला माहिती आहे. बरोबर बरोबर, पण एखादा बोकड अग्रेसिव्ह निघून जातो शक्यतो. बघा सहा वर्ष झाले, सहा वर्षात काय अजून मला कुठला बोकड असं जाणवला नाही जो अग्रेसिव्ह आहे. बरोबर, कारण की जो अग्रेसिव्ह बोकड राहतो त्याला मी ऍक्सेप्ट करू घेतो. बरोबर, म्हणजे आवरून घेतो त्याला. म्हणजे आवरून टाकतात का याच्या याच्या अगोदर आपल्याकडे जमुनापारी बोकड होता. हा का कंट्रोल करून घेतात. हो हो बरोबर, याच्या अगोदर जमुनापारी बोकड होता. हा बोकड का. हा म्हणजे जनावराला समजत अरे यार माणूस एवढी कंडिशन असताना आपल्याला चारा पाणी करतोय. याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं जसं गावठी भकऱ्या होत्या ना तेव्हा मी जमुनापारी बोकड ठेवला होता, आणि तो बोकड असा होता तो माझ्याकडे 120 किलो आला होता. बरोबर, आणि फुल अग्रेसिव्ह बोकड होता अशी जवळ कोणाला जीव देत नव्हता तो. आणि ह्याच्या ह्याच्या ज्या शेड्या आहेत बाकी जमुनापारी आपल्याकडे या गावठी गावठीत ना क्रॉस झालेल्या शेड्या आहेत. बरोबर, आणि आज त्यांची जी पिलं आहेत दादा एक नंबर क्वालिटीचे पिलं आहेत त्यांचे. बरोबर बरोबर. तर मित्रांनो अशा पद्धतीने दादा ते चारा वगैरे सर्व मॅनेज करतात. या ठिकाणी बघा एक छोटासा आपण कसं आहे एक रिअलिटी दाखवण्याचा प्रयत्न केला. बरं जे काही शेळी पालन आहे हे आपल्याला परवडतंय का परवडतंय का आपल्याला. हो बघा दादा मी तुम्हाला पहिले सांगितलं की या दोन वर्षानंतर जे आपला दिसतंय प्रॉफिट दोन वर्षानंतर दिसतंय. दोन वर्ष पहिले पाच वर्ष आम्हाला काहीच दिसलं नाही इथे. बरोबर, दोन वर्षानंतर असं दिसतंय त्यांची आपण अभ्यास केला बच्च्यांची मरतूक जी होती ती कमी केली. आता ते 5% किंवा 10% जवळपास आहेच तरी पण. बरोबर बरोबर, म्हणजे मरतूक 5% 10% असते दादा एवढे जनावर आहेत याच्यात आपल्याला तेवढी मरतूक ग्राह्य धरावीच लागणार. हो असते असते. बरोबर, फक्त मरतूक कसं आहे आपलं 50% जनावर नाही मिळालं पाहिजे. हो हो, हे आपलं काळजी जोपर्यंत. पण ते आता बघा दादा अजून अजून जर 3 वर्ष दिले मी आणि ते अजून आपल्याला बरेच वर्ष इथेच द्यायचे. बरोबर, इथून मरतूक फक्त 1% पाहिजे. बरोबर, यापर्यंत मी आणू शकतो तिला. म्हणजे किती बी संघर्ष झाला किती झाला तरी त्याला आपल्याला सोडायचंच नाही. सोडायचंच नाही. इथे माझा 100 शेड्या आणायचा बजेट 100 शेड्या यायला पाहिजे आपल्याकडे पाहिजे फार्म. त्याच्यात सोजत
पन्नास शोधत पाहिजे, 50 शिरोई करायचे आहेत बरोबर, आणि 25 जमुनापारी ठेवायचे आहेत. आपण सगळ्या ब्रीड मध्ये काम करायचं, सर्व ब्रीडिंग मध्ये, ब्रीडिंग मध्येच काम करायचं, प्युअर ब्रीडिंग मध्ये. बरोबर बरोबर. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे दादांचं स्वप्न आहे. चांगले चांगले लोक स्वप्न पाहून सोडून देतात, म्हणे एक अपंगा माणसाचं स्वप्न आहे, आणि त्या स्वप्नाच्या हेतूने दादांचे कंटिन्यू काम करायला. हा ब्रीडर आणला होता मी. कोणता? हा 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 प्युअर. कुठली ब्रीड आहे दादा? ही हैदराबादी. हैदराबादी. हो, याला सोजत क्रॉस करायचं आहे आपल्याला. बरोबर. राजन नाव आहे का त्याचं? हो, त्याचं नाव राजन. राजन नाव ठेवलं मित्रांनो. हैदराबादी ब्रीड आहे. तर कसं मित्रांनो, जनावर पण ऐकून घेतात दादा. ब्रीड बघा, ब्रीड करतो चांगली ब्रीड. हैदराबादी ना? हैदराबाद. पिलू आणलो होतो का आपण? हे मी याला 10 महिन्याचा होतो तेव्हा आणलो दादा. बरोबर. आता किती दातावर आहे? हा 2 दातावर आहे आता. बरोबर. म्हणजे 14 महिन्याचा झाला. 14 महिन्याचा झाला. त्याची कांची लेंथ आहे, फुल गुलाबी आहे. बरोबर. आता हे गुलाबी हे लोकांनी नवीन फॅड निर्माण केलेलं आहे. हा ते तर आहे. सोळा मध्ये चांबली चॉकलेटी चांबली ओरिजिनल आहे, त्यात आपल्याला माहिती आहे. बरोबर. गुलाबी फक्त मार्केटिंग साठी, आणि लोकांना पण तेच पाहिजे जे मार्केटमध्ये विकलं जातं तेच द्यायला पाहिजे. जे विकलं जातं तेच पिकवायचं. बरोबर. क्वालिटी मागे लागायचं. बरोबर. तर मित्रांनो कसं आहे, ऍक्च्युली सोजत नाही. तुम्हाला ओरिजिनल मी दाखवायला गेलो ना मित्रांनो, तो खूप बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या सगळ्या आपल्याला माहिती आहेत. पण कसं आहे, जे विकलं जाताना तेच आपण पिकवायचं. आपण लोखंडाला मागणी आहे, आणि आपण सोन्याची शेती करायची, आणि लोकांची आवकच नाही तेवढं घेण्याची. तर त्या गोष्टी करण्यामध्ये मजा नाही मित्रांनो. एका ठिकाणी गर्दी झाली, डिव्हायडेशन करतात हे बघा. चल 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 बस कर. शेळ्यांना सुद्धा समजत प्रेमाची भाषा, सगळे समजतात. चल चल. फुल झालेले. चल. अर्धे अर्धे पार्टीशन होऊन गेले, दोघं साईडून खाता येईल अशा पद्धतीने पार्टीशन करून घेतलं दादांनी, आणि आता या ठिकाणी बांधून घेतलेलं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने दादांनी ब्रीडिंग वर काम करतायत. खूप चांगल्या रीतीमध्ये त्यांचा जो काही ब्रीडिंगचा सेटअप आहे, अपंग व्यक्तींचा ब्रीडिंगचा सेटअप अशा पद्धतीने चालू आहे. एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी ब्रीडिंग सेटअपवर घेण्याचा प्रयत्न केलाय मी. आशा करतो आपला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. ऍक्च्युली चारा पाणी कसं करतात हे आपल्याला पाहिजे होतं. तर अशा पद्धतीने दादांचे चारा पाणी करतात, खाली बसून बसून झाड झुड सगळ्या गोष्टी करत असतात. मित्रांनो बघा, चांगल्या चांगल्या लोकांनी शेळी पालनामध्ये हात टेकून दिलेला आहे, चांगल्या चांगल्या लोकांनी. पण दादांचे जिद्दीने उभे आहेत एकदम, आणि जिद्दीने व्यवसायामध्ये काम करतात. अशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.